आपण बोलतो, लिहितो आणि वाचतो याकरिता भाषा वापरावी लागते. आणि आपल्या भारतामध्ये एकूण 22 भाषा बोलल्या जातात, त्यातील एक भाषा म्हणजे महाराष्ट्रातील मराठी भाषा. मराठी भाषा जर आपण बघितली तर मराठी भाषेमध्ये एकूण 48 मुळाक्षरे आहेत. एकूण आपल्याकडे 48 मुळाक्षरे आहेत, त्यामध्ये आहेत 12 स्वर 36 व्यंजने आहेत. आणि ह्या सर्वांचे मिळून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे शब्द तयार होतात, शब्दांपासून वाक्य तयार होतात. या वाक्यांमध्ये जे शब्द येतात त्या सर्व शब्दांचे काही ना काही वेगवेगळे प्रकार आहेत. ते प्रकार आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे. माझ्याकडे ही आहे एक जादूचा पिठार आहे, याच्यामध्ये शब्दकांडी आहे, याच्यात वेगवेगळे शब्द आहेत. तर बघूया आपण काय आहे याच्यामध्ये. सर्वात आधी मी काही पेले आणलेले आहेत. पहिला पेला आहे नाम, दुसरा पेला आहे सर्वनाम, तिसरा पेला आहे विशेषण आणि चौथा पेला आहे क्रियापद. आता या पेल्यांमध्ये ज्या प्रकारे आईस्क्रीमचे वेगवेगळे फ्लेवर्स असतात त्याच प्रकारे आपल्या इथे वेगवेगळ्या फ्लेवरचे शब्द आहेत. तर मी या पिटाऱ्यामधून वेगवेगळे शब्द काढणार आहे आणि या शब्दांना मी या पेल्यांमध्ये टाकणार आहे. तर पहिला शब्द काय तर बघूया, पहिला शब्द काय निघतो या पेल्यामधून. पहिला शब्द निघालेला आहे नागपूर. नागपूर म्हणजे काय तर नाव. नाव कशाचं? शहराचं नाव. म्हणून मी नागपूर शहराला टाकणार आहे पेला नंबर 1 मध्ये, जो आहे नाम. त्यानंतर बघूया दुसरा शब्द काय निघतो याच्यामधून. दुसरा शब्द आहे आपण. आपण म्हणजे जर आपण सर्वांची वेगवेगळी नावे न घेता आपण त्या ठिकाणी जो शब्द वापरतो तोच म्हणजे सर्वनाम. आणि आपण हा सर्वनाम आहे म्हणून मी या टाकणार आहे याला सर्वनामाच्या पेल्यामध्ये. त्यानंतर बघूया तिसरा शब्द काय निघतो. तिसरा शब्द आहे गोड. गोड हा शब्द एखाद्या वस्तूच्या विशेषणाकरिता वापरला जातो म्हणून हा गोड शब्द विशेषण आहे. म्हणून मी याला टाकणार आहे विशेषणाच्या याच्यामध्ये. त्यानंतर आहे चौथा शब्द बोलणे. बोलणे ही एक क्रिया आहे त्यामुळे हा शब्द जातो आहे क्रियापदामध्ये. तर आपण बघितले नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे शब्दांचे 4 प्रकार आहेत. नामामध्ये आपण बघितलं की एखाद्या व्यक्ती वस्तूच्या नावाला आपण नाम म्हणत आहे. सर्वनाम नामाला वारंवार उच्चारण न करता नामाच्या ठिकाणी जो शब्द वापरला जातो त्याला आपण सर्वनाम म्हटलेला आहे. त्यानंतर विशेषण. विशेषण आणि नाम या दोघांचा फार संबंध आहे. नामाबद्दल जे काही विशेष माहिती आपण सांगतो त्याला आपण विशेषणामध्ये देतो आहे. आणि सगळ्यात शेवटी आपल्याकडे आहे क्रियापद. क्रियापद म्हणजे ज्या क्रिया असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया आपण करत असतो त्या सर्व क्रियांना आपण क्रियामध्ये क्रियापदमध्ये टाकतो. आता मी या शब्दकांडीच्या पिटाऱ्यामधून आणखी काही शब्द काढते आणि त्यांना बघूया आपण कशा कशामध्ये हे करू शकतो. दुसरा शब्द काढलेला आहे मी हिमालय. हिमालय शब्द जाईल परत नामामध्ये. नंतरचा शब्द आहे हसणे. हसणे म्हणजे हसणे ही क्रिया आहे त्यामुळे हसणे जाईल आहे क्रियापदामध्ये. मला. मला माझं नाव जरी नाव असलं तरी देखील मला हे एक माझ्या नावासाठी वापरलेला पर्यायी शब्द आहे ज्याला आपण सर्वनाम म्हणतो म्हणून मी याला देते आहे परत सर्वनाममध्ये. आणि त्यानंतर प्रथम. प्रथम हे विशेषण. जसं की मी वर्गात प्रथम आली हे माझ्याबद्दल दिलेलं विशेषण आहे म्हणून मी याला देते आहे विशेषणामध्ये. तर ह्या 4 प्रकारामध्ये आपण बघितले हे 4 शब्दांचे वेगवेगळे प्रकार होते आणि याच्यामध्ये शब्दांची माहिती आलेली आहे की वाक्यामध्ये जे शब्द येतात त्यांचे काय काय रूप असतात. प्रत्येक वाक्यातील शब्दांचं वेगवेगळं महत्त्व असते ते आपण इथे बघितलेलं आहे. या व्यतिरिक्त देखील शब्दांचे प्रकार आहेत पण आता आपण हे 3 चारच प्रकार आता बघणार आहोत. तर आज आपण बघितले शब्दांचे 4 प्रकार, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. धन्यवाद.